पक्षाचं विरोधी पक्षाचं प्रोटोकॉल आहे की जिथं त्यांचा नेतृत्व असताना तिथल्या तालुका अध्यक्षाला कळवलं जातं, तिथल्या जिल्हाध्यक्षाला कळवलं जातं. साधा एक रुपयाचा फंड जरी देत असला तर तिथल्या आणि इथं मात्र येत असताना नेपिशी मधला असेल रुपया, तो रुपया रुपया राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला जातो. आमच्याकडे शिक्षण संस्था नाही, आम्ही मान्य करतो आमच्याकडे कुठली मोठी संस्था नाही, म्हणून का आपल्या कार्यकर्त्यांना तुम्ही ठरवा ना ते राष्ट्र. आमचं योगदान पक्षाचं देणार ठेवा. आम्हाला 50% त्यांना 50% असा कुठं हिस्सा केला पाहिजे आणि ह्याच्या वरिष्ठांनी सूचना दिल्या पाहिजे. आमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये विशेषतः कोणाचा कार्यक्रम होत असेल, पक्षाचे नेते येत असतील, तुम्ही काँग्रेस कमिटीला सुचवलं जायचं, काँग्रेस कमिटी सत्कारला यायची. आज बाळासाहेब थोरात घेऊन गेले, आम्ही आग्रह केला की वाळव्यामध्ये आमचा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, तिथं आपण चहा प्यायला जागा 2 मिनिटं आम्हाला तिथे वेळ द्या. आम्हाला वेळ मिळत नाही. पक्ष वाढायसाठी तुमची ताकद आम्हाला काय पाहिजे की आमच्या कार्यकर्त्यांमधून तुमचं येणं जाणं आहे. पक्ष वाढीस मदत होती कारण ह्या काँग्रेसचा कार्यकर्ता ह्याच्यापासून नेते येऊन गेले. मी तक्रार करत नाही, माझी विनंती आहे की आपण अडचणीत असताना आम्हाला मदत झाली. आता आज आपण सत्तेत नाही, भविष्यामध्ये आपण सत्तेत. लोकसभा निवडणुकीला 7-8 लोक गेले आहेत. त्यापूर्वी राज्याची राजकीय स्थित्यंतर झालेली आहे, त्याचा परिणाम कुठल्या भागात काय झालेलं आहे याचा थोडासा कार्यकर्त्यांशी चर्चा करून आढावा घ्यायचा आहे. अजूनही परिस्थिती निवळलेली नाही. महाविकास आघाडीमध्ये कोण आहेत, कुठले पक्ष आहेत, कुठले नेते आहेत हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. कोर्टातील निर्णय स्पष्ट झाले, कोण कोण निलंबित होणार आहे, त्या जागी कोण येणार आहे हे पाय झाले. त्यामुळं आमचा प्रयत्न असा आहे, एकतर कुठली परिस्थिती काय हे पाहणं, त्याचबरोबर पक्ष जो काही निर्णय घेईल, महाविकास आघाडी जो काही निर्णय घेईल उमेदवारीबद्दल, त्या उमेदवाराला विजय करण्याची तयारी आपली सर्वांची असली पाहिजे. कारण ही लढाई आता दोन विचारांची लढाई झालेली आहे. पुन्हा एकदा स्वातंत्र्यपूर्वीचा जो काळ होता तिकडे जायचं का, मनुवादाकडे जायचं का, ज्या घटकांनी बहुजन समाजावर 1000 वर्ष अत्याचार केला त्यांच्या हातात पुन्हा सत्ता द्यायची का, आणि कोण कशामुळं सत्तांतर केलेलं आहे, कुणी दहशतीमुळे गेलेलं आहे, कुणी पदामुळे गेलेलं आहे, कुणी आमिष काही करून गेलेलं आहे, त्याचा लोकांनी विचार केला. तर ठीक आहे, काही गोष्टी घडल्यात आम्ही स्वतः डोळ्याने बघतोय. मला वाटतं एकदा राष्ट्रवादीचे नेते बाहेर पडले की मग आणखी परिस्थिती स्पष्ट होईल. आजही नेते किंवा पदाधिकारी किंवा आमदार खासदार जरी एका बाजूला गेले तरी जनता काही मूळ पक्षाच्या मूळ विचारापासून दूर गेलेली नाही, ते शिवसेनेच्या बाबतीत आम्हाला दिसतंय आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत देखील ते दिसतं. त्यामुळे परिस्थिती निवडेल, आपल्या कार्यकर्त्यांनी कशाप्रकारे निर्णय घेण्याची हे थोडंसं कार्यकर्त्यांच्याकडून समजून घेण्याकरता आम्ही आलेलो आहे. आणि येत्या 2 दिवसात आम्हाला 6 विधानसभा मतदारसंघात जायचं आहे. मी आता लगेच इचलकरंजीला जाणार आहे, जे कोल्हापूरला आहे. त्यामुळे एक पहिला संपर्क साधण्याकरता आम्ही आलेलो आहे. काही शेवटचं ना आता आजचे लोक येत राहतील. खूप अडचण व्हायची की महाविकास आघाडीचे नेते असल्यामुळे मग काही आम्हाला स्वतंत्र काही काम करता येतं, तर ते काही अडचण झालेलं आहे. त्यामुळे एकदा माळवे शिराळा तालुक्याचे जे कार्यकर्ते इथं आलेले आहेत त्यांनी पक्ष जिवंत ठेवलेल्या अडचणीच्या काळामध्ये त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि त्यांच्याशी मी आता चर्चा करणार. पवार साहेबांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर आपण 48 जागा जाऊन सोबळावर लढायची तयारी केली. सोबळावर म्हणजे आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार. त्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये कोण कोण असेल, कोणाची किती ताकद आहे, कुठं कुठं आहे, त्याचा आम्ही आढावा घेऊ. तर आत्तापर्यंत आम्ही जे आकलन केलं ते वाया गेलं, कारण ते पक्षामध्ये फूट पडल्यामुळं ते आता काही ग्रहित असतात. पण राष्ट्रवादीतील कोटीचा नेमका काय म्हणजे परिणाम महाविकास आघाडीवर होईल? आता जे काय आमदार गेलेले आहेत ते आमच्या बाजूला उभं राहतील, तर आमच्या विरोधात तेवढा परिणाम होईल ना, काहीच होणार नाही म्हणणं चुकीचं असेल. पण लोकांच्या मनात काय आहे, छोटे नेते कुठे गेले हा एक प्रश्न झाला, पण लोकांच्या मनात काय ते छोटे निवडणुकीत असतात. बदलानंतर काय घडलेलं आहे, आणि समजा जी माणसं कुठल्याही पक्षात जरी असतात तरी मूळ विचाराचे दादांच्यावर काम केलेले आहे, शिवाजी देशमुखांच्यावर काम केलं होतं, विचारामुळे जी पक्षात होती ती कुठ्यात बाजली, जर परत येऊ इच्छित असेल तर त्यांना घेतलं पाहिजे. आता आपली
संभाजी बिल्डिंगच्या विरोधातली पुढली लढाई काय असणार तुम्हाला ज्या धमक्या वगैरे आम्ही ठरवू त्यात आम्ही पक्षात ठरवलं काय तेवढंच म्हणणं आहे की हा माणूस कुठल्या कुठल्या माणसाच्या विरोधात बोलतोय ते तुम्ही लक्षात घ्या आणि का बोलतोय हे लक्षात आर एस एसने काही माणसं अशी सोडली की आमचं काही नाही आज गोडक्याचं जेव्हा झालं तेव्हा देखील आमचं काही त्यांचा संबंध नाही असं त्यांनी सांगितलं पुराव्यात कपूर कमिशनमध्ये सगळं आलं होतं काय झालं मग ही त्यांची स्टाईल आहे आपल्याला जे अंगावर घेत आहेत ते दुसऱ्याकडून घ्यायला व्हायचं काय नाही लोकांना ते कळलं तर आता आंबेडकरांच्या काही प्राथमिक चर्चा झालेल्या आहेत आता बघा मोदींना मी मग अशी सांगितल्याप्रमाणे मोदींना महाराष्ट्र त्यांच्याकरता फार महत्त्वाचं महाराष्ट्रामध्ये त्यांची संख्या जर कमी झाली तर दिल्लीत येऊ शकत त्यामुळे जे काही त्यांना अटकली लावता येतील गणित मांडता येतील ते मांडणार नाही आता तो आम्ही मला बोलले चित्र आम्ही बोलतो असे बनवतो ठीक